हिंगनघाट शहर में एसटी हड़ताल के रहते मुश्किल दौर में पेट की भूख मिटाने के लिए आंदोलन मंडप में कर्मचारियों के द्वारा खाना बनाया जा रहा है। सभी कर्मचारी अपने परिवार से दूर रहते हुए आंदोलन करते नजर आ रहे हैं। कुछ कर्मचारी पूरे परिवार के साथ आंदोलन में सहभागी हैं। पिछले 16 दिनों से लालपरी के चक्के थम गए हैं। एसटी कर्मचारी विलगीकरण लेके पूरे महाराष्ट्र में अपनी लड़ाई लड़ते दिख रहे हैं। अभी तक कुछ ठोस निर्णय महाराष्ट्र सरकार की ओर से नहीं लिया गया। एसटी कर्मचारी के लिए दिन ब दिन हालत खराब होते जा रहे हैं। कुछ इसी प्रकार हालात हिंगनघाट शहर में देखने को मिले हैं। एसटी कर्मचारी अपना खाना भी बस स्टैंड पे सामूहिक बना के खा रहे परिवार को छोड़ आंदोलन स्थल पे दिन भर महिला कर्मचारियों के साथ पुरुष कर्मचारी डेरा लगा के हैं। 15 कर्मचारियों का निलंबन भी यहां हुआ है। सभी लोग सरकार के निर्णय का इंतजार करते दिख रहे हैं। संपाबद्दल आमचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत आमचा राज्य शासनात विलीनीकरण करण्यात येत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही तसाच सुरू ठेवणार आहोत। आमचे आगाराचे 10 कर्मचारी निलंबित झालेले आहेत। जर 10 पेक्षा जास्त जरी झाले किंवा काही झाले जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत। आज जो जेवणाच्या पंक्ती जेव्हा पडत आहे त्याचं काय महत्त्व आहे, म्हणजे काय आजच्या परिस्थितीत काय म्हणणं आहे? त्याचं महत्त्व असं आहे की जोपर्यंत इथं कर्मचाऱ्यांची एकजूट दिसणार नाही, आमच्या इथे काम करणारे बाहेर ठिकाणचे बरेचसे कर्मचारी आहे, त्यांना रोज जर ते बाहेरून येत असेल तर त्यांचा जेवणाची सुद्धा व्यवस्था करणे आमचं कामगारांचं काम आहे, त्यामुळे आम्ही नेहमी जेवण देत असतो। आम्हाला विलीनीकरणाची हे आहे आणि आम्हाला विलीनीकरण घेतल्याशिवाय आम्ही इथून अजिबात हलणार नाही आहे, हे आमचं फायनल डिसिजन आहे। आमच्यासोबत कुठला काहीही प्रकार झाला तरी आम्ही इथून हलणार नाही, पण आम्ही तसं शांततेच्याच मार्गाने करत आहोत। बस आमचं विलीनीकरण आम्ही घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही कोणीच। आज म्हणजे बाकी डेपोपेक्षा आज काही वेगळं चित्र इथं पाहायला मिळालं आहे का? जेवणाच्या पंक्तीसुद्धा सुरू आहे, म्हणजे ठाम इथं तुम्ही ठिया मारून आहे का? हो दादा, बाहेर गावचेही लोक आहेत जे इथे येण्याच्या तयारीत आहेत, तर ते जमा होत आहेत। आम्ही रोजचा स्वयंपाक बाहेरचे लोक कुठे जेवायला जाणार आहेत, त्याच्यामुळं जे रिटायर्ड झालेले लोक आहेत त्यांनी अन्नदान केलेलं आहे इथे, काही लोकांनी पैशांनी मदत केलेली आहे आणि आम्ही इथे स्वयंपाकाची व्यवस्था केलेली आहे। ते आमच्यातलेच कर्मचारी आहेत जे स्वयंपाक कुटुंबासह तुम्ही आपल्या इथेच आता आहे? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, आम्ही सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत इथे राहतो आणि त्याच्यानंतर जेंट्स रात्रभर राहतात। वर आलो आहोत तेव्हा कर्मचाऱ्यांकडून त्याचं म्हणणं आहे संपाबद्दल काय आहे जाणून घ्या, काय म्हणणं आहे सर आपलं? माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या कुणी सगळ्या राजकीय पक्ष आहे ते या एसटी कामगारांना नेहमीच दिशाभूल करतात, नेहमीच 25 वर्षापासून संघटना असो किंवा नेमलेली कृती समिती जी आहे या कृती समितीचा आम्ही बहिष्कार करतो पहिल्यांदा। आणि या कृती समितीला समजायला पाहिजे की आजपर्यंत त्यांनी खूप मोठा खेळ मांडलेला आहे का एसटी कामगारांचा, तो बंद झाला पाहिजे आणि हे शासनालासुद्धा समजायला पाहिजे। आणि यांच्या विरुद्धामध्ये या कृती समित्याविरुद्धामध्ये आणि अधिकृत असलेल्या संघटनाविरुद्ध यांनी परिपूर्णपणे कायदेशीर लढा घेतला पाहिजे आणि आमचं विलीनीकरण आवश्यक आहे ते आमच्याच करता नाही आहे, या जनतेकरता आहे हे समजून सांगायला पाहिजे। कारण की डिझेलवरचा जो कर आहे, तिकीटवरचा प्रवासी कर आहे आणि टोलटॅक्स आहे, हे सगळं याच्यामध्ये वगळण्यात आल्यावर प्रवाशींना याचा खूप मोठा फायदा आहे, हे सुद्धा प्रवाशांनी जनतेनी लक्षात घ्यायला पाहिजे। आणि आज आम्ही सेवा देऊ शकत नाही प्रवाशांना, त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या माफी मागतो आणि या सरकारला बजावून ठामपणे सांगतो की हा जो कृती समितीचा खेळ मांडला आहे, दुकाने यांनी मांडलेले आहेत, हा पण पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि शासनामध्ये आमचं विलीनीकरण झालं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद। गेल्या 16 दिवसापासून लालपरीचे चक्के जे थांबलेले आहेत तेव्हा लेडीज महिला कर्मचारी आहेत त्यांच्याकडून त्यांच्या वेतात आणून काय म्हणणार तुम्ही संपाबद्दल? सर आमचं म्हणणं हे आहे की जे आता परिवहन मंत्र्यांनी प्रत्येक आगारा पातळीवर जे प्रायव्हेट गाड्यांची सुविधा करून दिलेली आहे प्रवाशांना, मग त्यांनी नेमकं त्यांचा दर का नाही ठरवून दिलेला आहे? आज जे प्रायव्हेट लोक करून आले जिथे 70 फेर होता आज तिथे 150 रुपये घेऊन येत आहे, त्याचसोबत आता 4 ते 5 महिन्याच्या अगोदरची गोष्ट, एक महिला ना चंद्रपूरची तिथे नागपूर ते पुणे गेली होती, त्या ट्रॅव्हल्सनी प्रवास केला, त्यातला जो साफ करणारा कंडक्टर होता त्यानेच तिच्याशी बलात्कार केला, ती शेवटी घरी गेली ती सांगितली। खरंच आज प्रायव्हेट बस मध्ये प्रवाशी जनतेचा सुरक्षित आहे का? आज आम्ही पहिल्या वर्गापासून तर 10वीपर्यंत ज्या मुली आमच्या बस मध्ये आणतो, संध्याकाळी झाले संध्याकाळी 6:00 हाल्टिंग इथून मुली जातात तरी त्या सुरक्षित आपल्या घरी जातात, ह्या प्रायव्हेट गाड्यांनी जातील का? हाच प्रश्न आम्हाला शासनाला आणि आम्हाला जे तुम्ही एवढा कंचणी धरून धरलेला आहे शासनात विलीनीकरण देत नाही का बरं? आज आम्ही कमी पगारात इतक्यापर्यंत सुरक्षित सेवा देऊ शकतो कोणी देते का? प्रायव्हेट वाले तरी देतील का? हे प्रश्न आमचा सुद्धा आहे आणि आमचं खूप काही मागणी नाही, एकच मागणी आहे शासनात विलीनीकरण करा आणि तुम्ही पण सुखी व्हा आम्हाला पण सुखी व्हा। आपण आलो हिंगनघाट एसटी डेपोच्या ठिकाणी तेव्हा कर्मचाऱ्यांकडून काय जाणून घेऊ त्यांच्या वेतात काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे कर्म? सर आम्हाला राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि जोपर्यंत राज्य शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही।
हीच आमची ठाम भूमिका आहे। एकूणच राज्य शासनाचा जो राज्य शासनाचा जो विलिनीकरणाचा जो प्रश्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कामगार आपल्या मुद्द्यावर ठाम आहे आणि हा संप आणखी किती वेळ अजून राज्य शासनाकडून वाढवल्या जाते किंवा कुठल्या तडजोडी होते याच्यावरच अवलंबून आहे। लाल परीचे चक्के थांबले आहे किंवा हिंगणघाट शहराच्या आगारामध्ये जेवणाच्या पंक्ती सुरू आहे म्हणजे एकूणच जे हालाकीची परिस्थिती म्हणजे एस टी कर्मचारी त्यांच्यावर आलेली अशीच काही परिस्थिती आहे। तेव्हा एस टी कर्मचाऱ्यांचं एकच म्हणणं आहे का विलगीकरण आमचा एकच मुद्दा आहे आणि विलगीकरण झालं पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही संपवून मागे जाणार नाही आहे। महाराष्ट्र शासनाकडून हा संप आणखी किती लांब घेऊन झाला जाते ही एक प्रतिष्ठेची गोष्ट आहे। अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही तडजोडी किंवा कुठल्याही मुद्द्यावर अजूनपर्यंत सहमती झालेली नाही आहे किंवा येणाऱ्या काळात हा संप किती लांब जाणार किंवा एस टी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र शासन कोणत्या तडजोडी करणार याच्यावर अवलंबून। हिंगणघाट से बीसीएन न्यूज के लिए रवी यनोरकर की रिपोर्ट।